You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. गुहा येथील कानिफनाथ मूर्ती हटविण्यात यावी, मुस्लिम समाजाचे निवेदन. राहुरी तालुक्यातील गुहा येथील वादग्रस्त जागेमध्ये बसविलेली कानिफनाथ मूर्ती ताबडतोब हटविण्यात यावी. तसेच इतर मागण्यांसाठी राहुरी तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने राहुरी तहसील कचेरी समोर गेल्या 9 दिवसापासून गुहा येथील मुस्लिम समाजाकडून धरणे आंदोलन सुरू आहे. 5 जानेवारी रोजी या ठिकाणी सर्व तालुक्यातून मुस्लिम समाज एकत्र येत सभा घेण्यात आली. यावेळी या सभेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. यावेळी युनुसबाई इनामदार, इस्माईल इनामदार, वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर जालेदर गिघे, अनिल जाधव, जोयफ जमादार, डॉक्टर परवेज अश्रीफ, अजर नदवी, अजीज वोहरा, पिंटू नाना साळवे, कुमार भिंगारे, अजिम राजे आदींची भाषणे झाली. त्यानंतर मागण्याचे निवेदन राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत व विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना देण्यात आले. यावेळी आरपीआयच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा बोरुडे, वंचित महिला जिल्हाध्यक्ष वर्षा बाजकर, फिरोज शेख, मोहम्मद पठाण, इम्रान सय्यद, मनसुख पठाण, आसिफ शेख, शौकत तांबुळे आदीसह शेकडो महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार इम्रान देशमुखने मानले. यावेळी सोमवारपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर जिल्हाभर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार असल्याचे इम्रान देशमुख यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संविधान सर्वांना या ठिकाणी मी सांगेन की 9 दिवसापासून गोव्याचे लोक या ठिकाणी उपोषण करीत आहे आणि त्यांची पार्श्वभूमी सर्व महाराष्ट्राला, अहमदनगर जिल्ह्याला त्या ठिकाणी माहीत आहे की त्यांनी आधी दिवाणी त्यांचा खटला चालू होता, नंतर तो फौजदारकी झाला, तरी जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातूनकडून अल्पसंख्याने त्यांना समर्थन दिले नाही. परंतु या ठिकाणी मंदिरमध्ये ज्यावेळेस मूर्ती ठेवण्यात आली, ज्यावेळेस आमच्या सर्व समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या, त्यावेळेस आम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिला. 9 दिवस झाले, आज पूर्ण 9 दिवस झाले त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी, आमचे लहान पोरं, साखरचे पेशंट असतील असे आजोबा, खूप वयस्कर लोक 9 दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन करीत आहे, उपोषण करीत आहे. परंतु शासनाकडून, कोणीही प्रशासनाकडून कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी आला नाही, त्यांनी त्या ठिकाणी त्यांची विचारपूस केली नाही. त्यामुळं संतापून आमच्या सर्व अल्पसंख्याक समाज, बहुजन समाज व सर्व आंबेडकर चळवळीतील लोकांनी आज या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून शासनाला, प्रशासनाला, कलेक्टर साहेबांना आणि SP साहेबांना अल्टिमेटम देतो की जर आमच्या ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सोमवारपासून हे सर्व लोक सोमवारपासून अहमदनगर उपोषण करणार आहे. जरा यांच्या कोणत्याही व्यक्तीला जरा काही इजा झाली किंवा काही यांना हानी झाली तर आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र पूर्ण आंदोलनाने पेटून काढू. मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेन की ह्या आंदोलनाची दखल घ्यावंच लागेल तुम्हाला, नाहीतर ह्यापासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही SP ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस या ठिकाणी काढणार आहे. त्या ठिकाणी आम्ही LCD स्क्रीन लावून पूर्ण आमचे पुरावे त्या ठिकाणी शासन प्रशासनाला व पब्लिकला सर्व दाखवणार आहोत. तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मी जाहीर आवाहन करतो, मी हजरत रमजान शाह दर्गा गुहा चा ट्रस्टी आणि मानद सचिव युनुस शेख बोलत आहे. आमच्यावर सर जो अन्याय झाला आहे तो उभ्या महाराष्ट्र जनता मागील 9 दिवसापासून पाहत आहे. आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसतो आहोत. आम्हाला कोणत्याही अजून आश्वासने मिळाले नाही का, कोणताही न्याय मिळाला नाही. हालांकि 750 वर्षाची आमची सुफी संतांची दर्गा आहे सर, आणि 750 वर्षाची सुफी संतांची दर्गा केवळ माझ्या मते केवळ एक मताच्या राजकारणासाठी त्याचा दुरुपयोग केला जात आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय जिल्हा पोलीस साहेब अक्षरशः मूक गिळून बसले आहेत. हालांकि प्रकाश आंबेडकर साहेबांनी इंटिमेशन दिली होती राज्य शासनाला की 7 ते 8 महिन्यापूर्वी एक इंटिमेशन दिली होती की जे संवेदनशील एरिया आहेत, धार्मिक स्थळे आहेत, ते प्रशासनाने त्वरित ताब्यात घ्यावी. असे असताना या प्रशासनाने ताब्यात न घ्या, प्रशासनाने मिलिटरीच्या ताब्यात द्यावी किंवा येणारी लोकसभा जी आहे, येणारी 2024ची लोकसभा ही राजकारणी लोक याचा गैरउपयोग करतील. सेम असाच प्रकार आमच्या गुहा गावात धार्मिक दर्गेवर झाला, जी सुफी संतांची 750 वर्षाची दर्गा आहे. तिथे केवळ राजकीय दबावापोटी माननीय जिल्हाधिकारी साहेब असो या माननीय जिल्हा पोलीस प्रमुख असो एक कोणतेही ॲक्शन घेत नाही. हालांकि पूर्णपणे न्यायालयाचा, ट्रिब्युनल कोर्टाचा सरळ आदेश होता की
ट्रिब्युनल कोर्टाचा आदेश येईपर्यंत तेथे कोणताही धार्मिक विधी करू नये. पण प्रशासनाने त्याचा डबल मिनिंग करून की जे वादी आणि प्रतिवादी सोडून सगळ्यांना मुभा आहे असा त्याचा मिनिंग केला होता. आणि मी मागील एक वर्षापासून सरांना जे कलेक्टर साहेब आहेत एस पी साहेबांना यांना लिखी आणि तुडी वारंवार आम्ही निवेदनं देऊनसुद्धा की इथे दर्ग्याचं जर जबरन भव्यीकरण होणार आहे या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाला मुली आणि महसूल प्रशासनाला माहीत असतानासुद्धा हा जो प्रकार झाला त्यासाठी आम्ही इथे जाहीर आंदोलनाला मागील 9 दिवसापासून बसलो आहोत. आता आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जोपर्यंत मान्य नाही होत तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन अति उग्र करू एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो. प्रतिनिधी आयनुल शेख, केटीव्ही न्यूज, अहमदनगर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.